मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामध्ये अक्षरशः बीड जिल्ह्यात शेतामधल्या शेत पि मा मालाची जी आहे ती दानादान उडालेली आहे मी सध्या ज्वारीच्या शेतामध्ये आहे हाताला आलेली जी ज्वारी आहे अशा पद्धतीनं भुईसपाट झालेली आहे एवढंच नाही कापूस असेल तूर असेल हरभरा असेल या पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे जे शेतकरी आहेत पाठीमागे कुठंतरी भुईसपाट झालेली जो पीक आहे ते एकत्रित करण्याचा उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्याचा काहीही फायदा होणार नाही माझ्यासोबत काही शेतकरी आहेत किती नुकसान अंदाजा तुमचा झालेला आहे रात्री कसा वादळी वारा पाऊस होता एक तर गेली चालू वर्षामध्ये या बीड जिल्ह्यावरती दुष्काळाचं संकट असताना पूर्ण शेतकरी या जिल्ह्यामध्ये एक तर ऊसतोड कामगार आहे आणि यावर्षी पाऊस कमी असल्यानं पूर्ण शेतकरी हवाल दिला होता आणि या रात्री मध्यरात्री अवकाळी पाऊस आणि पूर्ण पाऊस हा वाऱ्यासोबत होता वारा पाऊस आणि सोबत होतं आणि जी तोंडाशी आलेला घास आजी ज्वारीची पिकं हरभरा आणि गहू आत्ताच गव्हाच्या पण लोकांनी पेरणी केलेल्या आहेत शेतकऱ्यांनी आणि कापूस कापसाच्या पूर्ण अशा वाती झालेल्या तुम्हाला सांगतो थोडं थोडं जे शेतकऱ्यांनी विहिरीमध्ये एकतर पाणी नाही थोडं थोडं पाणी साठून या ठिकाणी कशीबशी पिकं तोंडाशी आलेला घास रात्री, आ, रात्री चान या मध्यरात्रीच्या पावसानं पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री शेतकरी पुत्र आहेत मला खात्री आहे की ते पूर्ण या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि अवकाळी पावसानं जे जा नुकसान झालंय ज्या शेतकऱ्यांना ते मदत करतीलच असे मदत करतील काही महिला शेतकरी देखील माझ्यासोबत आहेत कसं पाहता किती मेहनत घेतली होती किती नुकसान झालं थोडं 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 पाणी विहिरीत असताना रात्रंदिवस जागून हे थोडं थोडं जवारीला पाणी दिलेलं होतं आणि ते रात्रीच्या अवकाळी पावसामुळे ते जवारीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे तोंडात घास आलेला तो पूर्ण आता ही जवारी बांधता पण येणार नाही उभी पण पण क करता येणार नाही डायरेक्ट ही जवारी आम्हाला काढून टाकावं लागणार आहे त्याच्यामुळं नुकसान भरपूर झालेलं आहे कसं पाहता काय मागणी राहील तुमच्या आता ह्या नुकसानीसह भरपाईसाठी आता ह्या लुचकान भरपाई म्हणजे द्यावंच लागेल सरकारला ती मागणी आमची एक एकतर डुकर ठेवीत नाहीत एकतर कस तरी पाणी विहिरी साठून साठून काहीतरी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं रातून दिवस कष्ट करून हे असेलुसकन म्हणले आम्हाला लुसकन भरपाई द्यायच पाहिजे नक्की दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून या जिल्ह्याची नोंद झाली होती आणि काही ठिकाणी जो पर्जन्यमान झालेला होता त्यामुळे तिथं थेमथेंब पाणी साठून तळहाताच्या फोडासारखी ही शेती त्यांनी उभी केली होती मात्र रात्रीच्या या अवकाळी पावसामुळे पूर्ण शेती जी आहे ती भुईसपाट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं आतोनात जे आहे ते नुकसान झालेलं आहे त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे हे बांधावर येऊन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी प्रशासनाला तसे आदेश द्यावेत अशी मागणी इथला शेतकरी करताना पाहायला मिळते पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर टी व्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं